खारघर येथील कोपरा ब्रिजजवळील ठिकाणच्या सिडकोच्या नियोजनाप्रमाणे नवीन पूल तयार करण्यात आला होता, परंतु नवी मुंबई महापालिकेच्या मोर्बे धरणाची पाईपलाईन नवीन पुलाच्या प्रवाहात असल्या कारणाने पाण्याला अडथळा येत होता. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना या संदर्भात पाठपुरावा करण्याला सांगितले असून त्यांनी या ठिकाणची बुधवारी पाहणी केली. सिडकोनं 2013 पासून नवी मुंबई महापालिकेकडे सदर पाईपलाईनचा मार्ग बदलण्याची विनंती केली होती, पण गेली 7 वर्ष नवी मुंबई महापालिकेकडून हा विषय दुर्लक्षित करण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे 15 डिसेंबर 2019 रोजी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री मिसाळ आणि शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांची भेट घेऊन सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी तात्काळ सदर पाईपलाईन स्थलांतरित करून जमिनी अंतर्गत करण्याचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांना सुद्धा सदर पाहणीवेळी उपस्थित राहून सध्या अस्तित्वात असलेले 2 पूल लवकरात लवकर काढून सिडकोनं नियोजन केल्याप्रमाणे सदर जागा विकसित करून सेक्टर 18 आणि सेक्टर 15 खारघर कोपर येथे जोडमार्ग तयार करण्यासंदर्भात सांगितलं. यावेळी नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता श्री पडघर, श्री खाडे, सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार श्री मानकर, खारघरचे अधीक्षक अभियंता श्री देशमुख, कार्यकारी अभियंता श्री पुडाळे, वाहतूक उपकार्यकारी अभियंता श्री खुसनुरे, पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील, संजना कदम, नरेश ठाकूर, रामजी बेरा, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, दीपक शिंदे, साधना पवार, समीर कदम, दत्ता शेटवर्तेकर, दिलीप जाधव, अनिल साबणे, संतोष शर्मा, विलास निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.